महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। गोव्यातले प्रसिद्ध दैनिक गोवन वार्ता आणि कोकण समाह चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यांच्या यावर्षीच्या पहिल्याच दिवाळी अंकाचं शानदार सोहळ्यात प्रकाशन झालं। जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आणि भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुलक्षणा प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं। गोवन वार्ताचे संपादक संजय ढवळीकर यांनी दिवाळी अंकाच्या या अभिनव सांस्कृतिक उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली। जिल्हाधिकारी डॉक्टर पांढरपट्टे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। हा प्रयोग म्हणजे संस्कृती जपण्याचा उपक्रम आहे। अनेक लेखक आणि साहित्यिक घडवण्याचं काम दिवाळी अंकानं केल्याचं डॉक्टर पांढरपट्टे यांनी सांगितलं। दिवाळी अंकाशिवाय दिवाळी परिपूर्ण वाटत नाही। मराठी आणि कोकणी बहिणी बहिणी असल्याचं सांगत सुलक्षणा सावंत यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। या प्रकाशन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण गोव्याचं लोकप्रिय चॅनेल प्रुडंट मीडिया आणि कोकण समाह चॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हवर करण्यात आलं। साहित्य मनोरंजन आणि माहितीपूर्ण लेखांची मेजवानी असणारा हा दिवाळी अंक गोवा आणि कोकणातल्या जनतेच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणार आहे। या दिवाळी अंकाचं जोरदार स्वागत होईल असा विश्वास गोवन वार्ता आणि सिंधुदुर्ग लाईव्ह टीमकडून व्यक्त करण्यात आलाय। दिवाळी अंक हा आपण आता प्रकाशित करणार आहोत थोड्या वेळात। कसं असतं की मराठी पत्रकारितेत जी जी वर्तमानपत्रं आहेत ती बरीचशी वर्तमानपत्र दिवाळी अंक काढतात, त्याचबरोबर दिवाळी अंक वेगळी मासिकं आणि वेगळ्या संस्था आणि वेगळी प्रकाशनांचेही दिवाळी अंक असतात आणि ती एक चळवळ आहे। म्हणजे 100 वर्षांहून जुनी झालेली एक चळवळ आहे ज्याला शतकाची परंपरा आहे। आणि ह्या दिवाळी अंकांमधनं मला आठवतं की आम्ही अगदी उमेदीच्या काळात असताना प्रिया तेंडुलकर किंवा अशी काही लोक दिवाळी अंकांच्या माध्यमातून लिहायला लागून लेखक झाले आणि पुढे त्यांनी नाव कमवलं अशी खूप लोक आहेत। म्हणजे आमच्या आता या पुढे काही वेळात बक्षिसं घेणारी लोक आहेत की ज्यांची आमची इच्छा आहे की इथनं पुढे जाऊन ही लोक सुद्धा खूप हे लेखक सुद्धा खूप चांगले पुढे मोठे व्हावे ज्या आमच्या या माध्यमातून पुढे आले। सो या सगळ्यांना एक व्यासपीठही मिळतं दिवाळी अंकाच्या निमित्तानं। नवीनही लेखकांना, प्रस्थापित लेखकांना, काही प्रस्थापित लेखकांच्याही कथा कविता ललित वगैरे इतर गोष्टी आहेत, लेख आहेत, परिसंवाद आहेत। आणि याचबरोबर गोवन वार्तानं हा दिवाळी अंक काढणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं कारण 5 वर्ष आम्हाला अजून पूर्ण व्हायची आहेत पण 5व्या दिवाळीतही आम्ही दिवाळी अंक काढण्याचा नेम चुकवलेला नाहीये। आणि तो दर दिवाळी अंकात नवीन काहीतरी साहित्य असावं, नवीन लेखक असावे हा एक प्रयत्न असतो। गोव्यातलेही आहेत, सिंधुदुर्गातलेही आहेत। म्हणजे गोवन वार्ताबरोबरच आम्ही सागर चव्हाणना बरोबर घेऊन सिंधुदुर्ग लाईव्ह जे सिंधुदुर्गातलं लिडिंग चॅनल आहे आणि त्यांच्या बातम्या, त्यांचे कार्यक्रम हे लोक तिथे सिंधुदुर्गात बघण्यासाठी आतुर असतात। त्यांनीही मी म्हणेन की एक फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे महाराष्ट्रात असं एखाद दुसरं चॅनल मला माहिती आहे की जे चॅनल असून दिवाळी अंक काढतं, तसा हा सिंधुदुर्ग लाईव्हचा हा दिवाळी अंक आहे। त्यामुळे जेवढा मोठा गोवन म्हणजे जेवढं महत्व गोवन वार्ताच्या दिवाळी अंकाला आहे तेवढंच महत्व मी म्हणेन की सिंधुदुर्ग लाईव्हच्याही दिवाळी अंकाला आहे। आणि त्यामुळे मी त्याही टीमचं मी अभिनंदन करतो, विशेषतः त्या टीमचे लीडर सागर चव्हाण यांचं। दिवाळी तशी सुरू झालेली आहे आणि दिवाळी हा आपल्याला माहिती आहे की अत्यंत आनंदाचा उत्सव असतो आणि अनेक नव्या गोष्टी आपण दिवाळीमध्ये सुरू करतो। दिवाळी अंकांच्या बद्दल तुम्ही म्हटलात की काही बोललं पाहिजे, तर दिवाळी अंक हा मराठी माणसाच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। जेव्हा आपण मराठी संस्कृती असा शब्द वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं? मराठी संस्कृती म्हणजे मराठी भाषा नाही, मराठी माणसं नाहीत। किंवा भूगोलामध्ये जो प्रदेश आपल्याला दिसतो, महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटकचा काही भाग, हे म्हणजे मराठी नाही। मराठी संस्कृती म्हणजे मराठी गाणं आहे, मराठी नाटक आहे, मराठी पुस्तकं आहेत,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीतले दिवाळी अंक आहेत. हे मी म्हणायचं कारण असं आहे की तुम्ही जर सगळ्या भाषांचा अभ्यास केलात तर दिवाळी अंक हे फक्त मराठीमध्येच निघतात. दिवाळी अंक ही संकल्पना फक्त मराठीमध्येच आहे. इतर भाषांमध्ये निघतात पण त्यांना किती प्रतिसाद आहे मला माहीत नाही, परंतु दिवाळी अंकांची परंपरा ही मराठीमध्ये फार मोठी आहे. यांनी संस्कृती वाढवण्याचं काम अशासाठी केलेलं आहे की मी जेव्हा लहान होतो मला चांगलं आठवतं, मी खेड्यामधला एक मुलगा होतो आणि तेव्हा आम्हाला काही पुस्तकं वाचणं वगैरे हा प्रश्नच नव्हता, कारण गावामध्ये वाचनालय नाही, पुस्तक विकत घेण्याची ऐपत नाही, पुस्तकं मिळायची पण नाहीत. पुस्तक विकत घ्यायचं म्हणजे जिल्ह्याच्या गावाला गेलं पाहिजे. तेव्हा आम्हाला हे साहित्य कुठं बघायला मिळाले किंवा ऐकायला मिळाले, त्या दोन गोष्टींचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. एक म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, ज्याला आकाशवाणी आपण म्हणतो, आणि दुसरं म्हणजे दिवाळी अंक. आकाशवाणीचं योगदान का मोठं आहे, कारण खेड्यापाड्यामध्ये सुद्धा तेव्हा रेडिओ असायचा, दूरदर्शन नव्हताच. आणि गदी माडगुळकर असतील, बोरकर असतील, मंगेशकर कुटुंबीय असतील, अभिषेकी असतील, या सगळ्यांना पहिल्यांदा आम्ही रेडिओवर ऐकलेले. हे आम्हाला काय शक्य होतं, खेड्यातल्या गरीब मुलांनाही शक्य नव्हतं. यांना कधी ऐकणं, यांना कधी बघणं, ही सगळी जी मंडळी, सुरेश भट असतील, पु ल देशपांडे असतील, व्यंकटेश माडगुळकर, अनेक मोठे मोठे लेखक तेव्हा आकाशवाणीवरती लिहायचे. ते आकाशवाणी नोकरीला होते, पाडगावकर तर नोकरीला होते आकाशवाणीमध्ये. आणि म्हणून ही सगळी मंडळी आम्हाला माहीत झाली. दिवाळी अंकांचं सुद्धा हेच आहे की पुस्तकं, दिवाळी अंक तुम्ही एक जर हातामध्ये घेतला तर साधारणपणे तुम्हाला 20-25 चांगले दर्जेदार लेखक वाचायला एकाच ठिकाणी मिळतात. ही सुविधा कुठेही दुसरीकडे उपलब्ध नाही. अशा प्रकारे 20-25 चांगले लेखक, 20-25 चांगले कवी, 10-12 चांगले व्यंगचित्रकार, बघा व्यंगचित्रकार सुद्धा मराठीमधले बहुतेक पुढे आले ते दिवाळी अंकांमुळे आलेले आहेत. तेव्हा हे वाचायला मिळणं आणि त्याच्यामध्ये एवढं वैविध्य असणं हे फक्त दिवाळी अंकामध्ये शक्य आहे. बाकी तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये हे वाचायला मिळणं फार अवघड आहे. आणि म्हणून मराठी संस्कृती वाढवण्यामध्ये दिवाळी अंकांचं योगदान हे फार मोठं आहे. मला माहिती आहे की जयवंत दळवी मला पहिल्यांदा दिवाळी अंकावर माहीत झाले. मी काही त्यांचं पुस्तक वाचलं नाही, नंतर वाचली मी महानंद असेल, सारे प्रवासी घडीचे असतील, इतका मोठा लेखक मला कसा कळला, तर दिवाळी अंकामुळे कळला. मधु मंगेशकरणी पहिल्यांदा मला दिवाळी अंकामध्ये भेटले, पु ल देशपांडे पहिल्यांदा मला दिवाळी अंकामध्ये भेटले. तेव्हा ही संस्कृती आपण इथं जिवंत ठेवली, केवळ जिवंत नाही ठेवली तर ती वृद्धिंगत करत आहात, फार चांगली गोष्ट आहे. कारण जिथे जिथे मराठी आणि दिवाळी अंक वाचणं हा एक वेगळा आनंदाचा विषय आहे. आपण बऱ्याचदा हल्ली बघतो की आपल्याला इंटरनेटवर सुद्धा वाचायला मिळतं, परंतु पुस्तक हातामध्ये घेणं हे एक वेगळा फील आहे. एक जाहिरात हल्ली येते नेहमी चॅनलमध्ये की अनेक गोष्टी आपण आवश्यकता आहे म्हणून करत नाही तर फीलसाठी करतो. मला ते वर्डिंग तिथं आठवत नाही, ती जाहिरात हल्ली खूप चाललेली आहे की फीलसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो, म्हणजे आयुष्यात आपल्याला त्याची गरज नाही. तसं काही गोष्टी असतात, पुस्तक हातामध्ये घेणं याचा वेगळा फील आहे, नेटवर वाचण्याचा वेगळा फील आहे. आणि म्हणून पुस्तक कधीच मरणार नाही, जोपर्यंत कुठली संस्कृती आहे तोपर्यंत पुस्तक हे जिवंत राहील. आणि हे फार महत्वाचं, जे तुमचं गोवन वार्ता आहे, सिंधुदुर्ग लाईव्ह सुद्धा आहे त्याच्यामध्ये, आपण रत्नागिरी लाईव्ह पण सुरू करणार आहात आज, किंवा गोवन टुडे हे तुमचं इंग्रजी वृत्तपत्र आहे, तर हे सगळं जे आहे प्रुडंट आहे, या तुम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला दिवाळी अंक काढावा असं वाटला ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याबद्दल मी तुमचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण हल्ली बऱ्याच गोष्टी पब्लिसिटीसाठी वेगवेगळी तंत्र असतात, ती आपण वापरतो, परंतु ती न करता काहीतरी संस्कृतीलाही पुढे नेता येईल अशा प्रकारचा विचार मांडणं आणि तो विचार प्रत्यक्षामध्ये आणणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्ही केलेली आहे. आणि गोव्यामध्ये मराठी आणि कोकणी यात अशा भगिणीच आहेत, मराठी कोकणी, तर गोवा आणि महाराष्ट्र यांचं नातं फार जवळचं आहे. आणि हे किती जवळचं हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. गोवा आम्ही गोव्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा आम्हाला कोण आठवतात, आम्हाला बोरकर आठवतात, आम्हाला विष्णुसूर्या वाघ आठवतात, अभिषेकी आठवतात, मंगेशकर मंडळी आठवतात, आणि मग मंगेशी आठवतो. हे जे सगळं आहे हे सगळं एकमेकांमधले ऋणानुबंध आहेत. पु ल देशपांडे आता सांगायला हरकत नाही की जेव्हा कोकणी मराठी वाद चाललेला होता तेव्हा पु ल देशपांडे तर काय मराठीच्या बाजूने बोलायचे तेव्हा, आणि बोरकर कोकणीच्या बाजूने बोलायचे. तर पण पुलांनी पण हे सांगितलेलं आहे की जरी ठीक आहे मी बोलत असलो मराठी आणि बद्दल, त्यांचं म्हणणं असं वाद काही फार नव्हता. त्यांचं म्हणणं की कोकणी ही एक बोली भाषा आहे,
मराठीची, अर्थात तो जुना विषयत्व आपण सोडून देऊया. पण पु लने तरी पण म्हटलेलं आहे की मला कोकणी मात्र अत्यंत उत्तम येतं आणि कोकणी बोलायला मला आवडतं. गोव्यामधली काही मंडळी माझे मित्र आहेत, ते पण एकेकाळी ते मराठीचा फार त्यांनी पुरस्कार केला होता, पण मी जेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा मी बघतो की ते घरामध्ये कोकणीच बोलतात. तेव्हा हे सगळं मिस गोव्याची संस्कृती ही अशा पद्धतीने फार मोठी संस्कृती आहे. सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आत्मसात केलेल्या आहेत आणि आपल्यामध्ये कसलाही दुश्वास नाही. मी मध्यंतरी विष्णुसूर्या वाघ जे माझे फार जवळचे मित्र होते त्यांचा मोठा कार्यक्रम इथे कला अकादमीने केला तेव्हा मला त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून बोलावलं होतं. आणि नंतर खलप साहेबांनी त्यांचं एक ते आषाढाच्या पहिल्या दिवशी ते एक कार्यक्रम त्यालाही मी आलो होतो. तर तेव्हाही मी हाच मुद्दा मांडला की गोव्याच्या माणसांचं मला काय आवडत असेल तर गोव्याची माणसं कधी कुठलंही भांडण टोकाला नेत नाहीत. आणि एकदा एखाद्या गोष्टीचा निकाल लागला की त्याची परत ते चिवडत बसत नाहीत. आमच्याकडे ती फार मोठी खोड आहे आमच्या राज्यामध्ये की एखादा विषय आम्हाला मिळाला तर आम्ही तो सोडतच नाही अजिबात. मी लोकांना भीती वाटते की हा विषय सोडला तर पुढे करायचं काय. असे अनेक विषय आमच्याकडे आहेत. मला असं गोव्याच्या लोकांचं कौतुक असं वाटतं की एवढा मोठा विषय की गोवा महाराष्ट्रात जावा की नाही जावा याच्यावर एकदा सार्वमत झालं आणि थोड्या मतांनी असा थोड्या मतांचा फरक होता त्यांनी ठरलं की गोव्याने महाराष्ट्रामध्ये जायचं नाही, गोव्याने स्वतंत्र राहायचं. आणि हे झाल्यावर सगळ्यांनी ते मान्य केलं आणि तो विषय नंतर पुढे कधी आला नाही. हे फार मोठेपण आहे एखाद्या प्रदेशाचं किंवा त्याच्यावर वादविवाद झाले नाहीत. मराठी कोकणी असू द्या किंवा हा मी आत्ता म्हटलं तो विषय असू द्या, याच्यामध्ये गोव्याच्या लोकांना आणि बाहेर गोव्याची ओळखच ही आहे की गोयकार जो आहे तो काय आहे ते एकाच शब्दात सांगतं की सुशेगाद. आम्ही पण सांगतो सुशेगाद बरोबर ना शब्द. हां, ते विष्णूच्या एका कविता संग्रहाचं नावच सुशेगाद आहे. आणि हे सुशेगाद जे तुमचं वैशिष्ट्य आहे ना हे जगाच्या पाठीवर कुठेच नाही. ही वृत्ती जी आहे की माणसाने आरामात राहिलं पाहिजे, फार डोक्याला ताप करून घेता कामा नये किंवा फार धावपळ आणि दगदग करता कामा नये, ही जगण्याची जी शैली आहे ही गोयकारांच्या मध्ये मुळापासूनच आहे. ती अशी काही शिकवता येत नाही. तो एखाद्या मातीचा गुण असतो आणि तो थोडासा गुण आमच्या पण जिल्ह्यामध्ये आहे कारण आम्ही तुमची शेजारी आहोत. त्यामुळं आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आणि बाहेरचे लोक सुद्धा म्हणतात आमच्या जिल्ह्यामध्ये क्राईम नाही. बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही नेहमी सांगतो की आमच्या जिल्ह्यामध्ये क्राईम नाही. क्राईम का नाही तर आमच्याकडे पैशाच्या मागे लागणं हा प्रकार लोकांमध्ये नाही. शेवटी क्राईम का होतो, पैसे जास्त मिळवायचे झाले तर माणूस उलट्या सुलट्या मार्गाला जातो आणि क्राईम काहीतरी करत. आमच्या जिल्ह्यामध्ये क्राईम नाही. आमचा जिल्हा हा पहिला हगणदारी मुक्त जिल्हा आम्ही म्हणतो राज्यामधला. आमचा जिल्हा हा पहिला साक्षर जिल्हा आहे. हे का होतं? कारण एकदा तुम्ही ठरवलं की आपण कशा प्रकारचं आयुष्य जगायचं आणि त्या पद्धतीने जगायला मिळालं तर तो आनंद, हे एकदा ठरवलं तर बाकी कशाची गरज नसते. म्हणून जो कोकणी मनुष्य आहे तो गोव्याचाही मनुष्य आहे. हा जे मिळेल त्याच्यामध्ये समाधानी आहे आणि ही संतुष्टता फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. म्हणून बोरकरांचं अभिषेकी जे नेहमी गाणं गातात फार सुंदर आहे ना, की नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी आणि जिणे गंगौघाचे पाणी. किती सुंदर कल्पना आहे आयुष्याबद्दल की पुण्याचं आम्हाला काही नाही मोजायचं नाही आणि पापाची टोचणी नाही आहे कारण आमचं जगणं हे गंगेसारखं आहे. ही भूमिका गोव्याची पण आहे, ही भूमिका आमच्या कोकणाची सुद्धा आहे. आणि हा एक समान धागा संस्कृतीचा आपल्यामध्ये आहे, स्वभावाचा एक समान धागा आपल्यामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की हा धागा हा गोवा आणि महाराष्ट्र या दोघांनाही जोडून ठेवणारा आहे. आपण फार इथे चांगला कार्यक्रम आयोजित केलात, त्याला खरोखर धन्यवाद देऊ इच्छितो. आपण दिवाळी अंकच नाही केवळ, तर दिवाळी अंकाच्या निमित्ताने मराठी संस्कृती किंवा कोकणी संस्कृती पण म्हणेल ही पुढे नेण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहात. माझ्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा, धन्यवाद. त्रयोदशीच्या मी शुभेच्छा देते. आणि मला त्यांनी जर म्हटलं हा दुग्ध शर्करा योग आहे, माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग असं अशासाठी म्हणेन की धनत्रयोदशी आहे आणि साहित्यप्रेमी जे साहित्याने श्रीमंत आहेत आणि त्यांच्याबरोबर मी आज आहे, म्हणून मला आजचा हा धनत्रयोदशीचा आणि गोवन वार्ताच्या ह्या दिवाळी अंकाचं प्रकाशन म्हणजे मला दुग्ध शर्करा योग असा वाटतो. आज जे सगळे मान्यवर इथे बसले आहेत त्यांनी म्हणजे जस्ट
आपले संचालक श्री जो त्यांनी मला म्हटलं की हे सगळं थेट प्रक्षेपण आहे आणि थेट प्रक्षेपण म्हणता असताना अगदी म्हणजे नमूद केलं त्यांनी की हे सिंधुदुर्गमध्ये लाईव्ह आहे. आता थेट प्रक्षेपण आणि सिंधुदुर्ग लाईव्हवर म्हणजे असं म्हटलं का म्हणून नमूद करावं हे, म्हणजे आर यू हिंटिंग ॲट समथिंग, तुम्ही काही मला इशारा देऊ पाहता का असं म्हणून मला विचारलंय. आणि मला सागर चव्हाण जे भेटले मला ते पण म्हणाले हो तुमचा जरा टी आर पी वाढलेलाच आहे सिंधुदुर्ग लाईव्हवर. आ म्हटलं तुम्हीच जबाबदार आहात, असो जी जबाबदारी आपल्याला पक्षाने दिली होती ती आपण पार पाडली. पण मला वाटतं अनुभवातून शिकणं हेच महत्त्वाचं आहे आणि अनुभवातून जेव्हा आपण शिकतो तेव्हा कधी ना कधी तरी आपण जरूर जिंकतोच जिंकतो. दिवाळी अंकाच्या आजच्या ह्या प्रकाशनाच्या सोहळ्याला बहुतेक दिवाळी अंकाचं महत्त्व हे आपल्याला बऱ्या प्रकारे पांढरपट्टेजी सरांनी सांगितलेलंच आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मराठी माणसासाठी, आता मराठी माणूस म्हणजे अगदी याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, आता म्हणजे असं म्हणून शकेन मी मराठी प्रेमी असू शकतो, तो मराठी साहित्यिक असू शकतो किंवा मराठी भाषिक असू शकतो. सो अशा मराठी माणसासाठी म्हणजे फराळ म्हटलं, दिवाळीचे कपडे म्हटले आणि फटाके म्हटले आणि त्याच्या बरोबर जर येतो तो म्हणजे दिवाळीचा अंक. तो जर दिवाळीचा अंक झाला नाही तर म्हणजे दिवाळी कुठेतरी अर्धवट असल्यासारखी वाटते. म्हणजे ह्या सगळ्यांबरोबर दिवाळी अंक हा असायलाच हवा. आता प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण काहीतरी करतो त्याला त्याच्या पाठीमागे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह हे असतंच, काहीतरी ध्येय आपलं असतंच. आणि मला वाटतं की अशा तऱ्हेच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन करणं किंवा दिवाळी अंक स्वतः पब्लिश करणं हे ह्याच्यामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह ठरवत असताना मी असं म्हणेन की लेखकांना वाव देणं, वाचकांना सुद्धा वाव देणं, कारण की जेव्हा आम्ही लिहितो कुणीतरी ते वाचणार, म्हणजे लेखकांनाही वाव मिळतो वाचकांनाही वाव मिळतो, आपण कुठेतरी आपले विचार मांडू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला भाषेचं जतन आणि संवर्धनही करता येतं. मला वाटतं त्याचसाठी अशा तऱ्हेचे दिवाळी अंक असायला हवे. मी जेव्हा असंच म्हणजे मोठा काही माझा अभ्यास नाही पण जेव्हा मी याच्याबद्दल थोडासा अभ्यास करत होते तेव्हा मला असं कळालं की रत्नागिरी इथे एक जनसेवा ग्रंथालय आहे आणि हे रत्नागिरीतलं जनसेवा जे ग्रंथालय आहे ते गेल्या म्हणजे आताचं त्यांचं 19वं वर्ष असेल, ते हस्तलिखित दीपावळीचा अंक करतात. दुर्वांकूर हे त्यांचं नाव आहे, म्हणजे फक्त एकच प्रत ती कुठे विकली जाणार नाही, स्वतः ग्रंथालयात तिथे फक्त एकच प्रत असते. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आत्ताची धरून ही 19वी प्रत असणार आहे. म्हणजे दॅट इज द युनिकनेस आम्ही असं म्हणूया, कारण की त्यांचा जर दिवाळी अंक पाहायला लागला तर आपल्याला मुद्दामून रत्नागिरीमध्ये जावं लागणार आणि ह्या जनसेवा ग्रंथालयात जाऊन आपल्याला हा दिवाळीचा अंक वाचायला लागणार. त्यांनी हे असं का केलं असावं, वेगळेपणा आहे हा. वेगळेपणा का कशाला, तर लक्षात ठेवा आपण म्हणजे भाषा बोलतो पण त्या भाषेत लिखाण करणं म्हणजे स्वतः लिहिणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि त्यामुळे बहुतेक म्हणजे ते सहज म्हणत होते की मोत्यासारखे अक्षर असणारे आता दिवस कदाचित ते लुप्त होत चाललेले आहेत, बहुतेक ते डोक्यात ठेवून त्यांनी असा विचार केला असावा. आज मला खूप बरं वाटलं जेव्हा मी बघितलं की खूप जणांना आज पारितोषिकं देण्यात आली. मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि मी सहज जेव्हा नजर टाकते तेव्हा मला ऑल एज ग्रुप्सची अशा म्हणजे पारितोषिक विजेते इथे दिसत आहेत, कारण की ते नवोदित पण आहेत आणि मिडल एज्ड पण आहेत आणि जरा सिनियर्स पण आहेत. हे असं दाखवून देतं की कुठेतरी आपण पण त्यांना प्रोत्साहन देतोय की पुढे यावं त्यांनी आणि चांगलं लिखाण करावं. आणि बहुतेक गोवन वार्ताने हे चांगल्या प्रकारचा विषय पुढे नेलेला आहे. पुढे बोलत असताना मी असं म्हणेन की भाषा, आता भाषा आणि भाषावाद हा म्हणजे भाषावादी असणं, कुठलीही भाषा म्हणजे मराठी आणि मराठीवादी असणं किंवा हा वादाचाच विषय आहे. म्हणजे इथेच आपले पांढरपट्टेजी सरांनी म्हटलं की मराठी आणि कोकणी तशा बहिणीच. पण मला अजून आठवतंय म्हणजे जेव्हा असेंब्ली सेशनमध्ये आपले चर्चिल आले मावजी म्हणाले
की यांना आईचा सोडून मावशीचे जास्त प्रेम आहे असा काहीतरी विषय झाला. पण ते असो, पण मला असं वाटतं की ह्या वादातून कुठेतरी आपण बाहेर निघण्याची भरपूर गरज आहे. आपण अशा प्रदेशात राहतो जिथे आम्हाला माहीत आहे की आपण आपल्याला सगळ्यांना कोकणी कळते, पण तरी सुद्धा पाठीमागे आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलेलो आणि सगळ्यांनी इंग्रजीमध्येच बोलणं केलं. आपण तरी सुद्धा घरी कोकणी बोलतो, आपण मराठीत लिहितो आणि हिंदी सिनेमे तर आपल्यापेक्षा आणखी कोणी बघतच नाही असा काहीतरी आपला आहे. पण बहुते हे असणं ह्यात काय वाईट आहे? मी म्हणते ह्यात काही वाईट नाही आहे. मला असं वाटतं की हा भाषावाद जेव्हा आपण करतो ना, तो कुठेतरी एका, जसं त्यांनी म्हटलं की आपल्या आपण कुठेतरी एका टोकाला घेऊन कामा नये, नेता कामा नये, कारण की आपल्याला प्रत्येक भाषा तशीच त्याचप्रमाणे प्रिय असायला हवी. मला वाटतं की कुठल्याही भाषेवर प्रेम करणं म्हणजे कुठल्याही भाषेचा द्वेष करणं असं नाही. बहुतेक वेळा असं होतं की आपण एका भाषेवर प्रेम करतो आणि दुसऱ्या भाषेवर आपण द्वेष करायला लागतो. द्वेष म्हणता आपण त्या भाषेला दुय्यम असा दर्जा देतो. हा दुय्यम दर्जा आपण देऊ कामा नये. आज मी तुम्हाला सहज, म्हणजे कारण की भाषेचा विषय आला, हे विश्वची माझे घर हे म्हणणारी आमची संस्कृती आहे आणि ही संस्कृती जपत असताना समजून तर घेऊया की हा भाषा जेव्हा आपण म्हणतो ह्या भाषेमुळे काय होतं की आम्ही एका म्हणजे एकमेकाकडे संवाद साधू शकतो. दोघा माणसांमध्ये संवाद साधण्याचं एक माध्यम म्हणजे भाषा आहे. पूर्ण जगामध्ये 6,500 भाषा आहेत. 6,500 भाषा, या 6,500 भाषांमध्ये 2,000 भाषा अशा आहेत ज्या फक्त 1,000 साधारण लोक बोलत असतील. पण याच्यामध्ये सुद्धा आज आपण आपला जर देश घेतला, आपला देश सगळ्यात जास्त म्हणजे भाषा बोलणाऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. सगळ्यात जास्त कुठल्या देशात भाषा बोलल्या जातात? तर पपुआ जिनिया. मजा त्याच्यापुढे मी तुम्हाला सांगते. ह्या प्रदेशात त्याचं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या आहे जवळजवळ 88 लॅक्स, 88 लाख पॉप्युलेशन. आम्ही 125-130 कोटीत आहोत, बरोबर की नाही? इथे आपण जवळजवळ 750 अशा भाषा आहेत आणि पपुआजिनिया इथे जवळजवळ 880 भाषा बोलल्या जातात. 880 भाषा बोलल्या जातात म्हणजे सर्वसाधारण आपलं जर कॅल्क्युलेशन केलं तर एक भाषा सर्वसाधारण 10,000 लोक बोलतात तिकडे, एवढ्या छोट्याशा प्रदेशात. हा छोटासा प्रदेश पॅसिफिक ओशियनमध्ये, पॅसिफिक ओशियनच्या जवळ दक्षिण पूर्व भागाला आहे. आणि इथे मी म्हणते की इथे फक्त पॉप्युलेशन जवळजवळ 1 कोटीच्या घरात आपण धरूया आणि 880 भाषा आहे, म्हणजे काय झालंय? आम्ही समजून घेऊ शकतो का प्रॉब्लेम काय झालाय इकडे? तो देर इज नो कनेक्टिव्हिटी, म्हणून एवढ्या भाषा आहेत. दुसरा एक माणूस दुसऱ्याकडे कनेक्ट होता म्हणजे होऊ बघत नाहीये. इथे आदिवासी लोकांचं पॉप्युलेशन पण भरपूर आहे आणि त्यामुळे असं होतंय की मी माझी भाषा मी काहीतरी नवीन करायला बघत नाही आणि त्याच्यामुळे ह्या भाषेचा माणसाचं दुसऱ्या भाषेच्या माणसाबरोबर नातं जुळत नाहीये. आम्ही काहीतरी याच्यापासून शिकायला सुद्धा पाहिजे. आपण पूर्ण जर देशात बघितलं, सगळ्यात जास्त बोलणारी भाषा आहे ती म्हणजे मंडेरियन चायनीज भाषा असं आपण म्हणूया, मंडेरियन. त्याच्या खालोखाल स्पॅनिश, त्याच्या खालोखाल इंग्लिश आहे, त्याच्या खालोखाल हिंदुस्थानी म्हणता असताना आपण हिंदू म्हणजे हिंदी म्हणूया किंवा आपण उर्दू भाषा ह्या सगळ्या किंवा बंगाली भाषा ह्या सगळ्या इकडे आल्या. आपल्या देशात सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 57% भाषा बोलतात ती म्हणजे हिंदी. त्याच्या खालोखाल 10% लोक जे आहेत ते इंग्रजीमध्ये बोलतात. जवळजवळ 9% लोक तेलुगूमध्ये बोलतात आणि नाव कम्स मराठी 8% लोक हे मराठीमध्ये बोलतात.
8% लोक मराठीमध्ये. हे काही फिगर म्हणजे आपल्याला हा आता आपण जतन आणि संवर्धन करूया, आपली भाषा म्हणजे याच्या पुढे पोचली, बरोबर आहे, पोचायलाच पाहिजे. पण आपण म्हणतो या सगळ्या भाषांची जननी कोण आहे? कोण आहे? संस्कृत भाषा. आता संस्कृत भाषा बोलणारे फक्त आणि फक्त 0.19% आहे आपल्या देशात. मी तुम्हाला पूर्ण जगाचं सांगत नाही. आणि जेव्हा आपण म्हणतो की संस्कृत भाषा कुठून सुरू झाली, तर भारत देशातून, इथून. आता जेव्हा आपण इथून म्हणतो आणि पर्सेंटेज काय आहे, 0.19%, अरे त्याच्याबद्दल आपण जास्त विचार करायला पाहिजे. बहुतेक मला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपण जास्त विचार करायला पाहिजे. आज जेव्हा आपण भाषेविषयी बोलतो तेव्हा आपल्या मराठी भाषेच्या सुद्धा, आपण कुठल्याही भाषा, मराठी म्हणा किंवा इतर कुठल्याही भाषा, जेव्हा आपण म्हणतो की त्या भाषेला श्रीमंती मिळायला पाहिजे, तर ती भाषा आपली ज्ञानभाषा असायला पाहिजे, ती लोकभाषा व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर ती व्यवहार भाषासुद्धा व्हायला पाहिजे. आता ही होत असताना साहित्यिक किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक म्हणजे मळावर आपण पाहिजे ते काम करतोयच, पण ह्याच्यापेक्षा सुद्धा आतापर्यंत जे आपण काम केलंय त्यामुळे आपण कुठे पोचलोत हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की अनेक भाषा लुप्त सुद्धा होत चाललेल्या आहेत, अनेक भाषा लुप्त होत चाललेल्या आहेत. पण आपल्याला हे पण लक्षात ठेवायला पाहिजे, ह्या लुप्त होताना आपण याच्या आपल्या भाषेसाठी काय करतोय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत जे केलं त्यामुळे आपल्याला काय रिझल्ट्स मिळाले आणि आता ह्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे की याच्या पुढे इम्प्रूव्ड रिझल्ट्स आपल्याला मिळणार, ते वेगळे पण काय असणार आहे ते आपण कुठेतरी शोधायला पाहिजे. आपण म्हणतो की कुठलीही भाषा जर त्याला श्रीमंती असायला पाहिजे तर, किंवा कुठल्याही भाषेची आवड असायला पाहिजे तर, आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे, लहानपणापासून ती आवड निर्माण करायला पाहिजे. अजून सुद्धा मी सांगेन, कारण की अनिल सामंतजी सर इथे आहेत, त्यांच्या कुठल्याही स्टुडंट्सना विचारा, एरवी त्यांनी कॉमर्सला शिकवलं, कॉमर्सच्या मुलांना शिकवलं असणार, त्यांनी सायन्सच्या मुलांना शिकवलं असणार, आर्ट्सच्या पण मुलांना शिकवलं असणार, पण भाषा कशी शिकवावी, कारण की सर मी तुमची स्टुडंट नव्हते पण तरीसुद्धा तुमच्या भरपूर स्टुडंट्सना मी भेटले आणि स्वतःचा जीव ओतून कसा विषय शिकवावा हे तुमच्याकडून शिकावं. कारण की मी तुम्हाला सांगते की कुठलाही विषय किंवा कुठलीही भाषा तेव्हा आपल्याला प्रिय वाटते जेव्हा तो पुढचा माणूस तशा तऱ्हेने आपल्या ती भाषा शिकवतो. मला असं वाटतं की कुठेतरी ते नाविन्य भाषा शिकवताना सुद्धा असायला पाहिजे. कारण की आपली भाषेमध्ये जेव्हा श्रीमंती येणार, मी म्हणते आपली भाषा आपल्याला काय सांगते, आपली भाषा आपल्यावर संस्कार घडवते आणि हा संस्कार आपली संस्कृती घडवतो. सो त्यामुळे आपली भाषा शुद्ध चांगली असायला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये जर आतापर्यंत काही केलं नाही तर काहीतरी करण्याची आपण गरज आहे. मला खूप बरं वाटलं की ह्या क्षणी मी इकडे आले आणि माझे 4 शब्द तुम्ही ऐकले. आज खास करून एका मीडिया हाऊसकडून मला इथे बोलवणं आलं, पत्रकारिता म्हटलं म्हणजे मला खूप बरं वाटलं की गोवन वार्ता, द गोवन आणि भांगरभूई, म्हणजे भांगरभूई हे 3 वर्षाचं बाळ आहे आणि बाकीची सगळीजणं ही 4 वर्षाची बाळं आहे, तर बाल्य अवस्थात असताना सुद्धा त्यांनी एवढा मोठा पल्ला गाठलेला आहे आणि जी निर्भीड आणि निपक्षपाती तुम्ही आतापर्यंत जी पत्रकारिता केली आहे ही अशीच पुढे म्हणजे पुढे जाओ. त्याचबरोबर मी आणखी एक इथे नमूद करण्यास सांगते की उत्तम पत्रकारिता म्हणजे उत्तम लोकशाही. कारण की आपण आपल्याला माहीत आहे पत्रकारिता ही लोकशाहीचा एक म्हणजे तेवढा भरभक्कम खांब आहे आणि त्यामुळे आपली पत्रकारिता ही निर्भीड आणि निपक्ष असणे तेवढेच गरजेचे आहे.
मला फार बरं वाटलं की आज प्रुडंट मीडिया हाऊसने मला इथे बोलवलं आणि गोवन वार्ताच्या ह्या दिवाळी अंकाचं इथे उद्घाटन झालं. येणाऱ्या दिवाळीच्या म्हणजे नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजाच्या तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आपलं येणारं वर्ष भरभराटीचं, सुख समृद्धीचं व्हावं हेच मी देवाकडे, हीच इच्छा, हीच मनीषा ठेवते. जो काय कार्यक्रम आणि हे एक थोडंसं मन भरून आलेलं आहे, कारण गेली 5 वर्ष आम्ही सिंधुदुर्ग लाईव्ह म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमच्या पाठीमध्ये जसं सर आत्ता प्रामुख्याने बोलले की एक व्यवस्थापन पाठीशी असावं लागतं आणि ते व्यवस्थापन जेव्हा पाठीशी ठामपणे उभं असतं त्या अनेक गोष्टी आम्ही अचीव करू शकतो. आणि खरं तर ह्या गोष्टी म्हणजे कोकणामध्ये पहिलं न्यूज चॅनल सुरू करणं हे शक्य नव्हतं, पण हे व्यवस्थापन आमच्या पाठीशी होतं, त्यामुळे कोकणामध्ये एक भक्कम आम्ही न्यूज चॅनल उभं करू शकलो. आणि त्याचं हे आज जो संगम दिसतो आहे, म्हणजे खरं तर आज दिवाळी अंकचं प्रकाशन सोहळा आहे आणि हा प्रकाशन सोहळा नक्की कसा असेल काय असेल याच्या बाबत आम्हाला फार मोठी उत्सुकता होती. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी तुफान पाऊस आहे, कलेक्टर साहेबांशी आमचं कालपासून या संदर्भात बोलणं सुरू होतं आणि खरं तर रेड अलर्ट असताना देखील म्हणजे सर तुम्ही खरंच ओळखलात की त्यांना ते आम्ही येईपर्यंत माझ्या मते एक 10-15 फोन येऊ द्या, त्यांचे अगदी अपडेट देत होते आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते आले हे खरं तर त्यांचं गोव्यावर असणारं प्रेम म्हणायला पाहिजे. आणि येताना आमच्या त्या पण गप्पा चालू होत्या येईपर्यंत 100 किलोमीटरचं अंतर पार करत असताना. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोवा आणि सिंधुदुर्ग हे नेहमीच आपण नातं नेहमी सांगत असतो, इथे आमची पाहुणी मंडळी आहेत किंवा इथे बरेचसे आमचे मित्र, पण हे नेहमी आम्ही नातं सांगत असतो, पण आज खऱ्या अर्थानं दिवाळी अंक आणि सिंधुदुर्ग लाईव्ह याच्या माध्यमातून एक तो साहित्याचा एक संगम असतो तसा तो एक संगम तयार झालेला आहे. आणि हा खराच दिवाळी अंक आमच्यासाठी फार मोठा एक साहित्याची एक जशी दिवाळीचा तो फराराचा एक मेजवानी असतो तशी एक मेजवानी असेल. दुसरं सांगायचं म्हणजे इथे जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा फार मोठं म्हणजे गोव्याच्या CM आणि त्यांच्या सौभाग्य होती. खरं तर कालच आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं इलेक्शन झालं, महाराष्ट्राचं इलेक्शन झालं आणि त्यामध्ये अतिशय म्हणजे महाराष्ट्राचे इलेक्शन आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये फार मोठं ते एक चुरशीचं एक वातावरण असतं आणि अशामध्येच महाराष्ट्राचे ठाकरे सावंतवाडीमध्ये आले आणि सावंतवाडीमध्ये येऊन ठाकरेंनी असा अगदी चॅलेंजिंग भाषण केलं होतं आणि त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला होता म्हणजे गोव्याचे CM आणि त्यांच्या सौभाग्य होती. आणि खरं तर ठाकरेंना उत्तर देण्याची कोण तिथे राणींशिवाय हिंमत करत नाही, म्हणजे ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना चॅलेंजिंग असं थोडंसं राणे त्याला उत्तर देतात, पण त्या ठाकरेंनी जे विचारलं आणि ठाकरेंनी जे प्रश्न केले त्यांना अतिशय म्हणजे मॅडमांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं आम्हाला खरं तर उत्सुकता होती की ठाकरे त्याला उत्तर देतील, पण खरंच ठाकरे त्या उत्तराला उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे हे का देऊ शकले नाही असं पत्रकार म्हणून मला एक प्रश्न होता, कारण ठाकरे कधीच थांबत नाही, ते उत्तर देतात, पण मॅडमांनी जेव्हा त्यांना उत्तर दिलं तर ठाकरे काहीच बोलले नाही. आणि हे नेमकं का असं झालं असं आम्हाला तिथे पत्रकारांमध्ये पण फार मोठी उत्सुकता होती आणि त्याचं उत्तर मला इथे आल्यानंतर मिळालं, कारण कशी मॅडमांनी ज्या पद्धतीने भाषा आणि याच्यावर जे काय भाषण केलं आहे ते खरंच म्हणजे म्हणूनच ते कदाचित ते उत्तर देऊ शकतं, कारण ते प्रेम असावं लागतं आणि तो जिव्हाळा तुम्ही त्या भाषेमधला आमच्यामधला व्यक्त केला, त्यामुळे खरंच धन्यवाद. शेवटी जाता ते एवढंच सांगेन की हे सगळं दिवाळी अंक हा आमच्यासाठी फार मोठा चॅलेंजिंग होतं आणि त्यामध्ये इथलं व्यवस्थापन आमच्या पाठीशी लागलं आणि खरं तर मी लुईस सरांचं हे म्हणजे खरं सांगायचं एक थोडासा राऊंड विषय केला की न्यूज चॅनल आणि दिवाळी अंक हा कधी कन्सेप्ट तसा नाही आहे, पण आम्हाला यामध्ये इन्वॉल्व्ह व्हावं लागलं. त्याचं कारण म्हणजे लुईस सर मी म्हणेन, कारण लुईस सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये ते प्रेझेंट करतायत त्यामुळे खरंच मी त्यांना पण धन्यवाद देईन. आणि एक चांगला असा साहित्य संग्रह आज दिवाळी अंकाच्या माध्यमातून इथे प्रेझेंट झाला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देऊन मला इथे बोलण्याची संधी दिलात, मला माझं मन व्यक्त करण्याची संधी दिलात, त्यामुळे मी पुन्हा एकदा पुनश्च तुमचे धन्यवाद मानतो आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.